ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ओंकारला बाप रे, मी फार मिस करणार, कारण काय मला हसायला खूप आवडतं, म्हणजे मला इतका असा किस्सा असेल मी त्याच्यासाठी हा 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 एवढा हसतो, आय लाईक टू लाफ। आणि ओंकारनं हा म्हणजे काय म्हणजे किस्स्यांचं भंडार आहे, त्याच्या सतत डोक्यात काहीतरी चालू असतं। आश्वान नितीन, पहिले तर तुमचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये। पहिल्यांदा दोघांचा आम्ही आज इंटरव्ह्यू घेतोय, पहिले तर कसे आहात तुम्ही दोघे? आम्ही मस्त आहोत, छान आहोत। थँक्यू। आणि मग का पहिल्यांदा घेताय, आधी पण घ्यायचे ना? बट जस्ट किडिंग, बट थँक्यू तुम्ही आला, तुम्ही आमचा इंटरव्ह्यू घेताय, आमची मैत्री लोकांपर्यंत पोहोचवताय, सो त्याबद्दल थँक्यू, थँक्यू सो मच। नक्कीच, ॲक्च्युली आमचा हा पहिला जरी इंटरव्ह्यू असेल तरी कदाचित असं वाटतं की शेवटचाही असू शकतं इंटरव्ह्यू, कारण तुमच्या दोघांबरोबर ती पुन्हा इंटरव्ह्यू घेण्याचं योग येईल नाही येईल हे माहीत नाही आम्हाला। सो जो तो प्रोमो आउट झाला आहे त्याच्यावरून काय सांगाल, कारण तो प्रोमोच एवढा लागून गेला आहे लोकांना, आशू नसणं मालिकेत हे खूप लागून गेलं आहे। पहिले तर आशू काय सांगशील त्याबद्दल? आणि आता गोष्ट जशी जाते आहे त्याच्यामधलं हे पुढचं वळण आहे, आणि त्याच्यामुळे आपण आत्ता जो प्रोमो बघितला तो प्रोमो तसा आहे, आणि त्याच्यापुढे गोष्ट जशी जाणार आहे तर ती काही त्याचे मार्ग ठरलेले आहेत, तर आता ती गोष्ट कशी जाते हे आता आपल्याला बघायला लागेल, आणि लोकही ते नक्की बघतील अशी मला आशा वाटते। आणि ह्याच्यामध्ये आशुतोष जरी नसेल तरी आशुतोषचा जवळचा मित्र जो नितीन आहे तो याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो या सगळ्या आपण ज्याला म्हणतो इमोशनल मॅनेजमेंटमध्ये, तर मला वाटतं नितीन ह्याच्याबद्दल जास्त सांगू शकेल। ॲक्च्युली लाईक यू सेड की काय म्हणतात की हे थोडं शॉकिंग आहे आशुतोषचं जाणं नितीनसाठी, कारण मित्र नाही तो भाऊच होता, मित्र काय, त्यांनी सगळ्या बॉर्डर्स पार केलेल्या होत्या अशी त्यांची मैत्री होती। याला रेट्रो फ्रेंडशिप ज्याला म्हणतात ना, की ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या याच्यातली फ्रेंडशिप नाही आहे की फोटोजला लाईक करायचे किंवा फोटोजसाठी रील्ससाठी काहीतरी करायचं, ही फ्रेंडशिप कशी आहे ना की तू रात्री हे चालत राहील पण तुला रात्री 2 वाजता गरज वाटते ना, मी आहे तुझ्यासाठी, ही अशी मैत्री होती। सो नितीनसाठी हे फार शॉकिंग आहे, पण नितीनला त्या गोष्टीचं पण भान आहे की आता त्याच्या आयुष्यात एक बहीण पण आहे जी आहे अरुंधती, आणि ही तिला पण सपोर्ट करायची हीच वेळ आहे। सो आता नितीनसाठी ते एक आहे की त्याला अरुंधतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आहे, आणि अर्थात तो आशुतोष त्याच्या आयुष्याचा भाग आहेच, पण आता अरुंधतीसाठी त्याला जगायचं आहे, अरुंधतीसाठी त्याला जे काही करायचं आहे, किंवा सुलेखाताईंच्या मनात जे आहे, सुलेखाताई म्हणजे आता नितीनची पण आईच आहे, सो त्यांच्या मनात जे अरुंधतीबद्दल गैरसमज आहे जे कालांतराने जे पुसले जातील, पण ते आता नितीन त्याच्यासाठी प्रयत्न करू शकतो की असं नाही आहे, मला माहिती आहे की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, किंवा नितीनला माहिती आहे ना की या दोघांमध्ये काय इक्वेशन होतं, एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते, सो हे ते पटवून देण्याचा प्रयत्न असू शकतो, आणि अरुंधतीच्या पुढच्या प्रवासात तो तिला सपोर्ट करू शकतो। बरं, मित्र असावे तर असे हे बरेच ठिकाणी फिरायचे, तुमच्या दोघांचे फोटो वगैरे पण फिरायचे, कसं वाटतं? कारण आपलं काहीतरी म्हणजे कॅरेक्टर सगळीकडे गाजत आहे, तर ती फिलिंग कशी असते? अरे छान, खूप छान वाटतं, कारण का एकतर आपल्याला लोकांना आपण सीन्समधून दिसतो, लोकांना आपली सीन्समधली मैत्री आवडते, आणि आपल्याला आपण केलेले सीन्स आवडतात, हे खूप चांगलं फिलिंग असतं। आणि अशा लोकांना जे लोक आपल्याला ओळखत नाही, म्हणजे आत्ता मला महाराष्ट्रभरातनं जे लोक महाराष्ट्राच्या बाहेर बघतात, देशापरदेशांमधनं त्यांच्या त्यांच्या टाईम झोन्समध्ये बघतात, वेगवेगळ्या लोकांकडनं कमेंट्स येतात, आणि ॲक्च्युली असं फिलिंग असतं की ही लोकांना आपण पर्सनली ओळखत नाही, तर अशा अननोन लोकांकडनं म्हणजे अनोळखी लोकांकडनं इतक्या चांगल्या कमेंट्स येणं, इतक्या चांगल्या प्रतिक्रिया येणं, यांनी खूप बळ मिळत असतं, आणि त्यामुळे दररोजचं सीन करायला खूप छान वाटतं, त्यामुळे आम्हाला दोघांना फारच छान वाटलेलं आहे, छान वाटायचं। कारण ते झालं काय म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात ना, म्हणजे काय म्हणतात ना की तुमच्याकडे 500 मित्र आहेत फरक नाही पडत, एक तुझ्या मागे जीवा भावाचा तुझ्या काय म्हणतात ना की तेरे पिछे खडा राहण्यावाला दोस्त आहे ना, लोकांना त्याची गरज असते, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात मी म्हणेल की जो फॉर्च्युनेट आहे त्याच्या आयुष्यात असा मित्र असतो। सो प्रत्येकाने ही जी मैत्री आहे ती अनुभवली आहे, पण कालांतराने कधी एज्युकेशननिमित्त कधी जॉबसाठी ते सोडून जावं लागतं, आणि मग काय होतं की ते हर्ट होतं किंवा त्या आठवणी राहतात। सो नितीन आणि आशूच्या निमित्ताने काय झालं, लोकांना ते सगळे जुने दिवस आठवले, इतके मेसेजेस येतात मला याला की अरे तुमच्यासारखी मैत्री, मला माझा मित्र आठवतो, खूप इमोशनल करणारे मेसेजेस आहेत, लोक आपल्या पर्सनल स्टोरीज सांगतात, कारण मित्र ही अशी जागा आहे ना, हे असं रिलेशन आहे की हे रक्तानी बांधलेलं नाही आहे, हे आपण बनवतो, की म्हणजे देव म्हणजे याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट टाकतो मी असं म्हणेन, की काय म्हणतात की याच्यासाठी तर आपण कोणाच्या थ्रू रक्ताच्या नात्याने बांधलेलो असतो, पण मैत्रीसाठी तो कुठून तरी काहीतरी सर्कमस्टान्सेस जुळवून आणतो आणि मग ती मैत्री होते। सो आय वुड से की या पद्धतीचं आम्हाला हे करायला मिळालं, जय विरुची जोडी,
असे तर आम्हाला म्हणजे सो लाईक यू सेड करेक्ट आहे. येस बरं, रिअल लाईफ आपण हे जगत असतो, मैत्री वगैरे दाखवले, पण रिअल लाईफ पण आपला एक बॉन्ड चांगला बनत असतो. कारण भलेही जरी म्हणजे त्याचा सीन नसेल किंवा एक दिवस आशू असेल एक दिवस नितीन असेल तरी मिस करणं होतंच, पण आता आशू नसणार आहे, सर ते पुढचं कसं इमॅजिन करणार नितीन? खरं तर हे इमॅजिन करायला कठीण आहे, पण मला एक ॲज अ ॲक्टर लेवलला मॅच्युरिटी आल्यावर असं लक्षात आलं नाही की या दरम्यान काय झालं की मित्र त्याच्या आयुष्यात होताच, पण मित्र आयुष्यात असताना त्या मित्राच्या प्रवासात आज नितीनला घडलं असं की नितीनच्या आयुष्यात एक बहीण आली जी आहे अरुंधती, आणि त्या बहिणीचं पण नातं इतकं घट्ट झालेलं आहे की आता नितीनला असं आहे की तो बहिणीला सोडू नाही शकत. त्याला आता आता तर ही तिच्यासाठी तिच्या परीक्षेची वेळ आहे, आणि आता नितीनला त्या बहिणीच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं आहे. सो नितीनचा प्रयत्न हा असेल की तिच्या बाजूने उभे राहा, तिला काय सपोर्टची गरज आहे, तिच्याविरुद्ध कोणी काय बोलतं का, हे सगळं बघायला नितीन असू शकतो अशी माझी इच्छा आहे. की हे सगळं कारण ॲज अ भाऊ म्हणून आपली तेच काम करतो ना, की बहिणीच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं, काय गरज आहे तुला, तू चुकली आहेस नाही चुकली तो प्रश्नच नाही, आज तू आहेस ना माझी बहीण, मी तुझ्या मागे उभं राहणार, मग आपण पुढचं पुढे बघू. सो या पद्धतीचं आहे. बरं, रिअल लाईफमध्ये ओंकारला किती मिस करणार? ओंकारला बापरे मी फार मिस करणार, कारण काय मला हसायला खूप आवडतं, म्हणजे मला इतका असा किस्सा असायला मी त्याच्यासाठी हा 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 एवढा हसतो, आय लाईक टू लाफ. आणि ओंकार ना हा म्हणजे काय म्हणजे किस्स्यांचं भंडार आहे, त्याच्या सतत डोक्यात काहीतरी चालू असतं आणि तो सतत ते विनोदी असतं. सो त्याच्यामुळे काय की मी त्याला फार मिस करेन, आणि ते लाईक असेल की मला एवढं समजलं तर मी त्याच्यात एवढं असतो, तो देतोच एवढं की मला त्याच्यामुळे आणखी असतो. सो त्याचे ते किस्से आय वूड ट्राय की मिस करणार नाही. आम्ही याच्या व्यतिरिक्तही आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करू आणि बघूया, मिस करणार नाही, म्हणजे लेट सी किती शक्य होतं. नाही नक्कीच, मला असं वाटतं की ॲक्टर म्हणून आपल्याला माहिती असतं की आपण एकमेकांबरोबर जी कामं करत असतो ती सतत काही चालू राहणार नसतात, म्हणजे आपण आयुष्यभर एकमेकांबरोबर काम करू शकत नसतो, पण अशामधनं जे आपलं नातं तयार होतं ते नातं कदाचित जास्त टिकणारं असू शकतं. आणि मला असं वाटतं की आपल्या कामामधनं जे नातं तयार होतं, म्हणजे चांगले सीन्स झाल्यानंतर जो बॉन्ड तयार होतो ना, तो जास्त टिकणारा असतो. आपण दररोज भेटायची पण त्यासाठी गरज नसते. तर मला असं वाटतं की तशा पद्धतीचं काहीतरी मला आत्ता वाटतं आहे. बरं, तुम्ही रिअल लाईफमध्ये जरी काम करत असाल तर रिअल लाईफमध्ये तुमची चांगली बॉन्डिंग तर आहेच. सो मला तुम्ही दोघं एकमेकांचा प्लस पॉईंट, म्हणजे एक चांगला गुण आणि एक वाईट गुण असं एकमेकांचं सांगायचं आहे. हे मला जमणार नाही त्यामुळे त्याला देतो मी. हा मी सांगतो, पण मग याला प्रमाण मानू नका तुम्ही. चांगला गुण म्हणजे तो काय म्हणतात ना की फार सिक्युअर्ड ॲज अ पर्सन, ॲज अ ॲक्टर, आय वुड से ॲज अ ॲक्टर म्हणून तो फार सिक्युअर्ड आहे, आणि हा त्याचा प्लस पॉईंट. आणि मायनस पॉईंट आय वुड से सोच के बताऊंगा अभी कुछ याद नहीं आ रहा है. नाही खरंच नाही, मला नाही आठवत आहे त्याचा मायनस पॉईंट तरीसुद्धा ओंकार. मला असं वाटतं की आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा आशुतोषच्या कॅरेक्टरबरोबर नितीनची खूप स्ट्रॉंगर इमोशन ॲड झाली, आणि त्याचा आम्हाला खूप सीन्स करतानासुद्धा बघतानासुद्धा फायदा झाला. त्यामुळे त्याच्या ॲक्टर म्हणून त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे नितीनमध्ये ती मला खूप आवडते. आणि मायनस पॉईंट म्हणजे असं काही सीन्समधला नाही सांगता येणार, कारण का सीन्स आपण असे एकमेकांचेच आमचे इतके सीन्स आहेत की आम्ही एकमेकांच्या सीन्समध्ये स्वतः सोडून दुसऱ्याकडे खूप जास्त तुम्हाला ऑब्झर्वंट ह्यानी बघता येत नाही. सोच के बताऊंगा अजून जास्त काम करायला हवं असं मला वाटतं थोडंसं, म्हणजे हा मायनस पॉईंट नाही म्हणताणार, ह्या खरं तर माझ्या सदिच्छा आहेत त्याला की जास्त काम करायला हवं, थोडंसं आणखी एक्सप्लोअर करायला हवं, आणि जे त्याने आत्ता खरं तर केलं आहे या सिरियलच्या दरम्यान. सो मला वाटतं की छान. बरं, असं कुठला एखादा किस्सा जो घरी आपण असू ना, म्हणजे तुमच्या दोघांबद्दलचा, की तो तेव्हाही आठवला तरी हसायला येईल खूप, असं कुठला किस्सा घडलाय? नाही, ओव्हरऑल एक फिलिंग आहे, म्हणजे ओव्हरऑल आमच्या सीन्स सुरुवातीचे जे सीन्स होते आणि इव्हन नंतरपर्यंतचे ते आठवले की एक असं एक स्माईल येतं चेहऱ्यावर, आणि मला असं वाटतं की एका लाफ्टरपेक्षा एक स्माईल जे तुमच्यावर सतत राहत असतं ते मला छान वाटतं. माझ्यासाठी तरी अख्ख्याच्या अख्खं आमच्या दोघांच्या सीन्स आत्तापर्यंतच्या ते फिलिंग आहे माझ्या मनात. मी असं म्हणेन की किस्से म्हणजे सीन असे बरेच किस्से आहेत जे पण ते सीनच्या दरम्यान घडतात. सीनच्यामध्ये जेव्हा कॅमेरा कट असतो ना त्या दरम्यान ते किस्से घडतात, आणि असे बरेचसे किस्से आहेत सो ते असे आठवत असतात. ओके, मैत्री तर तुमची गोड आहेच आणि लोकांनाही आवडते. सो जाता जाता दोघांकडून मैत्रीवरती एक गाणं होऊन जाऊ द्या आणि प्रेक्षकांना काय सांगायला. आता नाहीये तरी सुद्धा मैत्रीवरती एखादं तरी मी धरतो. ये दोस्ती
उठलंय चिक ये खरं तर बरं याच्या आधी हा खूप छान गाऊ शकतो पण आता तो गात नाही आय डोंट नो पण मी गातो चिक ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे गातो खूप छान गातो मला माहिती आहे ते तुमच्या त्या किस्स्यांमध्ये येतो जो म्हटलं ना जो आत्ता सांगितलं नाही त्या किस्स्यांमधला हा किस्सा आहे. नमस्कार मंडळी, मी नितीन आई कुठे काय करतेमध्ये तुम्ही मला पाहता आणि तुम्ही आजपर्यंत आम्हाला संध्याकाळी 7:30 पाहायचा, आता आम्ही 2:30 तुमच्या भेटीला येणार आहोत. सोमवार ते शनिवार 2:30 फक्त स्टार प्रवाहावर. प्लीज बघा.